अवकाळी आणि महागाईवरून विरोधकांनी आंदोलन केलंय. विरोधक अवकाळीच्या मुद्द्यांवर आक्रमक झाले. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. बिघडली आमच्या जगण्याची घडी, सांगा सरकार कशी उभारू गुढी, अशा प्रकारच्या घोषणा देखील विरोधकांनी दिल्या. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. अवकाळी आणि महागाईवरून विरोधक आक्रमक झाले. या संदर्भात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजय माने फोनद्वारे जोडल्या गेल्या. अजय, काय अधिक ताजा तपशील? विरोधक आक्रमक झाल्या अवकाळी आणि महागाईवरून. श्रेष, आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्प अधिवेशनात प्रत्येक वेळी विरोधक हे आपल्याला प्रत्येक दिवशी पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहायला मिळाले. आज एकंदरीत जो मुद्दा होता तो म्हणजे आनंदाचा शिधा जो गुढीपाडव्यानिमित्त वाटला जाणार होता त्या अनुषंगाने होता. अनुदान जे आहे ते वाढून देण्यात यावं हा एकंदरीत मुद्दा जो आहे ते सुनील भुसार यांनी मांडला होता. आणि या अनुषंगाने हातात गुढी घेऊन एकंदरीत विरोधक जे त्याला आंदोलन करताना पाहायला मिळाले. एकंदरीत वेगवेगळ्या मागण्या असतील. या आधी जे झालं की त्यात आपण जर पाहिलं की उंदीर वगैरे जे प्रकरण होती किंवा कांद्याचा मुद्दा असेल त्या प्रकरणातही विरोधक जे आहेत ते आंदोलन करताना आपल्याला इकडे पाहायला मिळाले. पण आज एकंदरीत गुढी घेऊन आज विरोधक आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद अजय, आपण दिलेल्या या माहितीसाठी. आपण असेच जोडले राहा आपल्याशी.